जागतिक क्रिकेटवर खऱ्या अर्थाने अधिराज्य गाजवणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा आज वाढदिवस आहे. आपल्या सर्वांचा लाडका सचिन आज 50 वर्षांचा झालाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड करणारा सचिन आजही भारतीयांच्या मनातील ताईत आहे. सचिनने वयाच्या अवघ्या 16व्या वर्षीच टीम इंडियासाठी पदार्पण केलं आणि 24 वर्षे क्रिकेट जगतावर राज्य केलं. नोव्हेंबर 2013 मध्ये त्याने निवृत्ती घेतली. त्याच्या कारकिर्दीचा आढावा पाहूयात. क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या सचिनचा जन्म 24 एप्रिल 1973 ला मुंबईच्या वांद्रे इथे झाला. सचिन सलग 24 वर्षे क्रिकेट खेळला. त्याने वयाच्या 16व्या वर्षीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळायला सुरुवात केली होती. सचिन पाकिस्तान विरुद्ध आपला पहिला कसोटी सामना खेळला होता. त्यामध्ये त्याने 15 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात मात्र जखमी होऊन सचिनने अर्धशतकी खेळी केली होती. सचिनने 15 नोव्हेंबर 1989 रोजी पाकिस्तान विरुद्ध कसोटीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर ऑगस्ट 1990 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर झालेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीत इंग्लंड संघाने पहिल्या डावात 519 धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात भारतीय संघ केवळ 432 धावाच करू शकला. यानंतर इंग्लंडने 320 धावा करताना 408 धावांचं लक्ष दिलं होतं. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करत भारताने 183 धावांवर 6 विकेट गमावल्या. अशा परिस्थितीत 6व्या क्रमांकावर फलंदाजी करताना सचिनने नाबाद 119 धावा केल्या. यासह अखेरच्या दिवशी भारताने दुसऱ्या डावात 6 विकेट्सवर 343 धावा करत सामना अनिर्णित ठेवला होता. आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणारा सचिन तेंडुलकर हा पहिला फलंदाज होता. 24 फेब्रुवारी 2010 ला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात सचिननं हा विक्रम केला. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथे जिथे क्रिकेट पोहोचला आहे तिथे तिथे सचिन तेंडुलकर हे नाव पोहोचलं आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशातही सचिन तेंडुलकरचं नाव माहीत नसणारा क्रिकेट प्रेमी सापडणं मुश्किलच. आपल्या 24 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये सचिनने क्रिकेट मधले अनेक विक्रम आणि यशोशिखर गाठली आहे आणि आपल्या खेळाने क्रिकेटलाही नवी उंची प्राप्त करून दिली. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले. सचिनने 200 कसोटीत 15,921 धावा केल्या तर 463 एकदिवसीय सामन्यांमध्ये 18,426 धावा केल्या आहेत. सचिनच्या नावावर कसोटीत 51 आणि वनडेत 49 शतके आहेत. सचिन एक T20 सामना खेळला ज्यामध्ये त्याने 10 धावा केल्या होत्या. नोव्हेंबर 2013 मध्ये सचिन मुंबईतला वानखेडे स्टेडियम वर वेस्ट इंडिज विरुद्ध अखेरची मॅच खेळून कसोटी क्रिकेट मधून निवृत्त झाला. त्याच दिवशी भारत सरकारने त्याला भारतरत्न सन्मान जाहीर केला. भारतरत्न प्रदान करण्यात आलेला सचिन हा पहिलाच खेळाडू ठरला. त्याचबरोबर त्याने राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार म्हणूनही काम केलंय. अशा क्रिकेटच्या देवानं त्याच्या आयुष्याची अर्धशतकी खेळीही पूर्ण केली. त्याने अशी आयुष्याची शतकी खेळीही पूर्ण करावी. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीकडून सचिनला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.